सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। लग्नाचे आमिष दाखवून हनी ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्या एका उच्च शिक्षित भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। महेश उर्फ करण गुप्ता असे या उच्च शिक्षित तरुणाचे नाव असून तो 32 वर्षीय आहे। हा भामटा जीवन साथी या मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून टोपन नावाने अकाउंट तयार करून त्यात बिझनेसमॅन असल्याचं सांगून उच्च शिक्षित महिलांना लग्नाची मागणी घालत असे। ज्या महिला त्याला संपर्क करत असे त्यांना मॉल रेस्टॉरंटमध्ये बोलवून त्यांच्याशी जवळीक साधत संधी मिळताच विनयभंग किंवा शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा। या प्रकरणाची अधिक माहिती परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली। 29 जानेवारी 2021 रोजी APMC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। 27/2021 354 प्रमाणे आणि या गुन्ह्यामध्ये एक इसम आहे ज्याचं नाव महेश उर्फ करण गुप्ता आहे, ज्याचं वय 32 आहे। हा अत्यंत उच्च शिक्षित असून MA कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेला आहे। याने अनेक ठिकाणी नोकरी केलेली आहे आणि काही मोबाईल कंपनींमध्ये नोडल ऑफिसर म्हणून पण काम केलेलं आहे। हा जीवनसाथी नावाच्या मॅट्रिमोनियल साईटवर आपला प्रोफाईल अपलोड करत होता आणि अपलोड केल्यानंतर मग विवाहाचा आमिष दाखवून अनेक लग्नाच्या असणाऱ्या महिलांकडनं त्याला कॉन्टॅक्ट्स केले जायचे। तो अत्यंत शातीर असल्यामुळे त्या थोड्या एक अर्ध्या तासाच्या चर्चेमध्येच तो भुरळ पाडायचा आणि संबंधित महिलेला तो भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचा। संध्याकाळी त्यांना पब रेस्टॉरंट किंवा मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा। त्या ठिकाणी जेवण वगैरे केल्यानंतर UVO तर्फे बुक केलेल्या हॉटेलमध्ये तो त्यांची राहायची व्यवस्था करायचा आणि त्यांच्याशी शारीरिक लगट किंवा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा। अशा प्रकारची त्याची मोडस ऑपरेंडी आहे। त्यांनी असेही सांगितले की या भामट्याने 10 ते 15 महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। काही काळ हॅकरचे काम करणारा हा भामटा एकावेळी एकच सिम कार्ड वापरत असे, त्यामुळे मागील 4 महिन्यांपासून पोलिसांच्या हाती हा भामटा लागला नव्हता। तो वेगवेगळ्या महिलांशी बोलताना तो एका महिलेबरोबर कॉन्टॅक्ट करताना एक सिम कार्ड आणि एक मोबाईल वापरायचा की जो दुसरा गुन्हा करताना तो मोबाईल आणि सिम कार्ड तो वापरत नसायचा। इवन एखादी वाहन बुक करायचं असेल तरी तो सुद्धा स्वतःचा नेटचा वापर करत नव्हता, दुसऱ्याच्या नेटचा वापर करून तो बुकिंग करायचा। पुणे येथे असणारी ही महिला जेव्हा त्याच्या संपर्कात आली तिने त्याला फोन केला तेव्हा त्यांनी त्याला मुंबईला बोलवलं। मुंबईला आल्यानंतर ती APMC एरियामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये तिला नेलं, त्या ठिकाणी पार्टी करण्यात आली आणि ती पुन्हा पुण्याला जात असताना ती राहण्यास नकार दिला तिनं आणि परत पुण्याला जात असताना त्यानं तिला जी ओला केली होती त्या ओलामध्ये तिच्याशी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं तिला जोरदार विरोध केला आणि तिला शिवीगाळही केली। त्यानुसार संबंधित महिलेनं पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। गेली 4 महिने APMC पोलीस तपास करत होतं या घटनेचा। सायबरची मदत घेण्यात आली, बाहेरील सायबर एक्सपर्टची पण मदत घेण्यात आली आणि ह्या गुन्हेगाराला अखेर याच्या मुसक्या आवळण्यामध्ये नवी मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे। मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणाऱ्या अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे। त्याने या अशा प्रकारचं कृत्य अनेक महिलांशी केलेलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। 10 ते 15 महिलांशी त्यांनी अशा प्रकारचं वर्तन अशोभनीय वर्तन केलेलं आहे। आम्ही आवाहन करतो नागरिकांना की या अशा प्रकारे जर कोणी महिला भगिनी याच्या पासून तिला त्रास झाला असेल किंवा काही अत्याचार झाला असेल तर त्यांनी APMC पोलीस नेते जरूर संपर्क साधावा, त्याबाबत कारवाई करण्यात येईल। संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून मान्य कोर्टानं त्याला 4 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये पाठवलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।